कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सुदैवाने तुम्ही चूक आहात. कोरोनाची लागण झाली तर एकदम घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे. कोरोना झालेले हजारो रुग्ण रोज बरे होत आहेत, मृतांच्याही बातम्या येत आहेत, पण बऱ्या झालेल्यांच्या बातम्या होणंही तितकंच आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. पाहूया गोष्ट कोरोनाच्या जबड्यातून ठणठणीत बाहेर पडलेल्या रुग्णांची. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जुली या कोरोना व्हायरसची लागण झालेल्या त्यांच्या देशातल्या पहिल्या पेशंट्सपैकी एक होत्या. त्या आता पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. कोरोनामुळे काय काय त्रास झाला आणि एका खोलीत त्या आयसोलेशन वॉर्डमध्ये स्वतःला बंद करून ठेवल्यानंतर कसं वाटतं याचा अनुभव त्यांनी बीबीसी सोबत शेअर केला. I didn't have anything. आयसोलेशन रूम म्हणजे चार भिंती आणि एक दार, शिवाय एक सुरक्षित पेटी असते जी दोन्ही कडून उघडते. यातूनच मला माझं अन्न, कपडे, औषधं वगैरे दिलं जायचं. एक बरं आहे की तुमच्याकडे तुमचा फोन असतो, म्हणजे तुम्ही कोणालाही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. पण एकाही व्यक्तीच्या थेट संपर्कात नसल्यामुळे चिडचिड होत होती. शेजारच्या खोलीतल्या लोकांशी तरी बोलावं, कुणाशी तरी बोलावं असं मला सतत वाटत होतं. जेव्हा माझी स्थिती खूपच वाईट होती तेव्हा जाणवत होतं की मला खूप जास्त दम लागतोय. इतर दिवशी आपण एवढं लक्ष देत नाही की आपण श्वास कसा घेतोय, आपली फुफ्फुसं कशी काम करतायत. पण मला मात्र माझ्या बेडपासून बाथरूमपर्यंत जायलाही खूप श्रम लागत होते. ते साधारण 5 मीटरचं अंतर असेल पण खूप त्रास होत होता. पुढे आणखी काय त्रास होईल मला सांगता येणार नाही, पण मला वाटतं मी जास्त पायी चालू शकणार नाही, कारण मला दम लागेल आणि मला बसावं लागेल असं यापूर्वी कधी झालं नाही. ब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श सिंगापूरला गेले होते. तिथे त्यांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं. ते सिंगापूरहून मग फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिझॉर्टवर थांबले होते. तिथे त्यांच्यापासून 11 जणांना लागण झाली. मग मायदेशी परतल्यावर 2 डॉक्टरांनासुद्धा त्यांच्यापासून लागण झाली, त्यामुळे 2 स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं त्यांनी ऐकलं. ते सांगतात की मला आधी एका खोलीमध्ये वेगळं ठेवण्यात आलं होतं, मग मला घरीही इतरांपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. लक्षणं कोरोनाचीच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मला विलगीकरण वॉर्डात म्हणजे आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. आता मी तिथेच आहे आणि बचावात्मक उपाय म्हणून माझ्या घरच्यांनाही वेगळं राहायला सांगण्यात आलं. हे स्टीव्ह वॉल्श यांनी 11 फेब्रुवारीला बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं. आता स्टीव्ह पूर्णपणे बरे झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अजूनही काही दिवस एकांतात काढावे लागणार आहे. मूळ आफ्रिकेतल्या कॅमेरूनचा केम सेनू पॅवेल डॅरेल हा 21 वर्षांचा विद्यार्थी चीनमधल्या झिंगशू शहरात शिकतोय. त्याला अचानक सर्दी, खोकला, ताप आला. त्याला लहानपणी झालेल्या मलेरियाची आठवण झाली. त्याने कोरोनाची टेस्ट करायचं ठरवलं आणि त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. आधी त्याचं हॉस्टेल 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आणि नंतर 13 दिवस तो चीनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये होता. त्याला अँटीबायोटिक्स आणि HIV-साठीची औषधं देण्यात आली. हळूहळू 2 आठवड्यांनी तो बरा होऊ लागला. केमने ठरवलं की जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते इथेच होईल, म्हणून त्याने मायदेशी जाण्याचा निर्णय टाळला. मला हा आजार माझ्या देशात आणि नंतर आफ्रिकेत न्यायचा नाही आहे, आता ठणठणीत झाल्यानंतरच मी माझ्या घरी जाईन असं तो बीबीसीशी बोलताना म्हणाला. सायंटिस्ट सध्या असं सांगतायत की 1000 पैकी 9 म्हणजे साधारण 1% रुग्णांचाच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो. पण हा आकडा निश्चित सध्याच सांगता येणार नाही, कारण तो वय, लिंग इत्यादी गोष्टींनुसार बदलू शकतो. एक नजर या पिरामिडवर टाकली तर कळेल की या केसेस ज्या कधीच डिटेक्ट होत नाहीत त्यांचं प्रमाण मग कळणं सर्वात जास्त कठीण आहे. आणि आता तर 110 पेक्षा जास्त देशांमध्ये हा रोग पसरल्याने हे काम अवघडच होत जाणार आहे. त्यामुळे हा आकडा सध्या कोणत्या दिशेने जाईल हे सांगू शकत नाही. सध्या आपल्याकडे जो डेटा अवेलेबल आहे तो चीनमधल्या पहिल्या 44,000 केसेसवर आधारित आहे. त्यातून असं कळतं की सर्वाधिक मृतांची संख्या ही 80 वर्षांवरील रुग्णांची आहे. म्हाताऱ्या लोकांना तरुणांपेक्षा जास्त धोका आहे. मृतांमध्ये सर्वाधिक रुग्णांना हृदयाचा त्रास, डायबिटीज आणि श्वसनाचा त्रास होता. आणि मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण हे महिलांपेक्षा जास्त आहे. पुरुष होते 2.8% तर महिला 1.7% होत्या. तर मंडळी, कोरोना आता मुंबई, नागपूर, पुणेपर्यंत आला आहे, त्यामुळे काळजीचं कारण नक्कीच आहे. पण हा आजार झाला म्हणजे सगळं काही संपलं असं अजिबात नाही आहे. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल आणि तुम्हाला योग्य इलाज मिळाला तर तुमची जगण्याची शक्यता जास्त आहे.
हजारातल्या 9 जणांचा मृत्यू होतो आहे हे खरं आहे, पण हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत हेही लक्षात घ्यायला हवं. कोरोना व्हायरसबद्दलची जगातल्या सर्वोत्तम डॉक्टर्सकडून मिळालेली माहिती तुम्हाला हवी असेल आणि विश्वासार्ह गोष्टी ऐकायच्या असतील तर bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर नक्की या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल बटन दाबायला विसरू नका. पाहत रहा bbcmarathi.com. धन्यवाद.